भीमजयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅली संपन्न. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली रॅली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी बुलढाणा शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सकाळी 9 वाजता सदर रॅलीस गांधी भवन येथून सुरुवात झाली व त्यानंतर जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक मार्गे त्रिशरण चौक येथून विजयनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. पुढे ही रॅली सर्क्युलर रोड चिंचोले चौक बस स्टँड येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संगम चौक मार्गे मलकापूर रोडवरील डॉक्टर आंबेडकर नगर येथील 3 पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीचा समारोप महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी येथे करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांनी उपस्थिती जनसमुदायाचे मनापासून आभार व्यक्त केले. ही रॅली समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आली. या रॅलीमध्ये समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत जाधव, समितीचे माजी अध्यक्ष अमोल खरे, निलेश गायकवाड, कुणाल पैठणकर, प्रतीक जाधव यांसह बुलढाणा शहरातील उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज दिनांक 13 एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य बाईक रॅली आज संपन्न झाली असून सायंकाळी ठीक 6 वाजता रॉकस्टार राहुल साठे यांचा भव्य दिव्य असा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा सर्व बुलढाणा शहरवासियांनी आस्वाद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. तसेच उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी ठीक सकाळी 8 वाजता भीम पाहणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच 9 वाजता शासकीय इतमामात म्हणजे पोलीस बँड पथकासह या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण केल्या जाणार आहे आणि त्यानंतर 4 वाजता भव्य दिव्य अशा रॅलीला या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे. तरी मी सर्व जनतेस आवाहन करतो की मोठ्या संख्येने सर्व समाजातील सर्व स्तरातील जनतेस मी आवर्जून आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी रॅलीमध्ये उपस्थित राहावे ही विनंती.